कर्नाटक राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे, तर भाजपाचा दारुण पराभव झाला आहे। या निवडणुकीत काँग्रेसला 136 जागा मिळाल्या, तर भाजपला 64 जागेवर समाधान मानावे लागले असून यवतमाळमध्ये काँग्रेस कमिटीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दत्त चौकात फटाके फोडून व पेढे वाटून ढोल ताशाच्या गजरात एकच जल्लोष केला। भाजपने विकासाचे मुद्दे न घेता जातीवाद व खोटा प्रचार केला व या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे।